पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे सुकापूर प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने सरपंच चषक 2023 आयोजन करण्यात आले आहे। या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले। यावेळी अरुण शेठ भगत यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत प्रोत्साहित केले। 24 ते 26 मार्च दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान सुकापूर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या संघास 15,555 रुपये आणि भव्य चषक, द्वितीय संघास 11,111 रुपये आणि भव्य चषक आणि तृतीय संघास 5,555 रुपये आणि भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे। या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, नेरे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, किशोर सुरते, प्रमोद भिंगारकर, ज्ञानेश्वर पाटील, अप्पा गायकवाड आत्माराम पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप म्हस्कर, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा म्हस्कर, अनिता पाटील, पूनम भगत, माजी उपसरपंच बुवा शेठ भगत, रेणुका खुटले, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, अलुराम केणी, माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम पाटील, महिला मोर्चा सरचिटणीस प्रिया वाघमारे, विनायक शेळके, शिवराम शेळके, चांगदेव ठाकूर, संजय पाटील, प्रकाश म्हस्कर, अनंत पाटील, प्रमोद भगत, प्रदीप ठाकरे, आयोजक राजेश पाटील, महेश पाटील, गुरुनाथ पोपेटा, पंकज पोपेटा, रुपेश पाटील, निलेश पोपेटा, रोशन जाधव, प्रशांत लांगडे, धीरज फुलोरे, राहुल पोपेटा, उदय म्हस्कर, मोहन दळवी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते। सर्व क्रीडक क्रिकेट रसिकांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की आजचा मॅच आहे ते अतिशय चांगले संघ आपण निवडलेले आहेत की ज्यांच्या मुलं रात्री आपण सुखाने झोपतो असे पोलीस आणि ज्यांच्याकडे कधी पण जावं त्याने आपलं जेवण मिळतं असे हॉटेलवाले, या दोघांच्या स्पर्धा या ठिकाणी लावून तुम्ही एक चांगला योग या ठिकाणी साधलेला आहे आणि म्हणून दोन्ही टीमला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देईन की आपल्या हातून चांगला खेळ करा। दिवसभर 24 तास तुमच्या कधी कधी दुखे असतात दोन्ही संघांना, परंतु आज तुम्ही सुट्टीत काढून या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत आहात। तुम्हाला दोन्ही संघांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देईन की तुम्ही चांगला खेळ करा आणि लोकांचं मनोरंजन तर झालंच पाहिजे आणि एकदम खेलीवेलीच्या वातावरणामध्ये या क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजे असं मी आपल्याला शुभेच्छा देतो। आपले आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नावाने क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी ठेवत असतो आणि मग त्यांच्यासारखं दमदार आणि एक समजूतदार माणूस या नात्यानं या आमदार साहेबांच्या वाणी आपण सुद्धा शिकलं पाहिजे असं मला वाटतं। भारतीय जनता पार्टीचा जवळजवळ मॅच आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्वांना कार्यकर्त्यांना विनंती करीन की आपण सुद्धा क्रिकेटमध्ये सहभाग घेतात तसा राजकारणामध्ये काही पक्षाच्या कामं असतात ती पण करण्याचा प्रयत्न आपण सर्व कार्यकर्त्यांनी करावा अशा प्रकारची सुद्धा विनंती मला करतो। मी सरपंचांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही एक चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत।